शिवसेनेचे माजी नगरसेवक नरेश मणेरा यांना जामीन मंजूर, कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून केले स्वागत. ठाण्यातील शिवसेनेचे माजी नगरसेवक नरेश मणेरा यांना विनयभंगाच्या गुन्ह्यात ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर न्यायालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून त्यांचं स्वागत केले. तसेच शिवसेनेचे ठाण्यातील खासदार राजन विचारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मणेरा यांची भेट घेतली. ठाण्यातील कोट नाका येथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी पुष्पहार अर्पण केला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात अशा प्रकारे गुन्हे दाखल होतात त्याबाबतीत नाराजी व्यक्त केली. तसेच सरकारच्या विरोधात नाराजी व्यक्त केली. जे काय केलं होतं ते मी ओळखत नाही त्यांना, मला माहिती नाही. मग माझं नाव टाकायची गरज काय होती? तर हे सगळं पॉईंट कोर्टासमोर आल्यानंतर कोर्टाने मला त्या महिलेला काय त्यांनी त्रास होता आणि त्याच्यामुळे तिने त्या महिलेने 2 वर्षापूर्वीसुद्धा आमच्या स्टेजवरती बाळाला घेऊन येऊन धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केला होता. दुसऱ्या दिवशी त्याचे तिचे मिस्टर येऊन तिने माफी मागितली होती की माझी बायको थोडी सर्किट आहे, तुम्ही जास्ती मनावर घेऊ नका. 2 वर्षापूर्वी त्याच्यानंतर कोविडमध्ये 2 वर्ष आमचा महोत्सव झाला नाही आणि परवा दिवशी परत हा प्रकार तिने केला. घाबरवण्याचं काम चालू आहे, पण आता मला वाटतं ठाण्यातला खोक्यांचा प्रवास जरा थोडासा बाजूला जाईल. काय इलेक्शन नसल्यामुळे खोके काही काम करणार नाहीत. बिचारे जे नगरसेवक आशेने बसले होते फुटणारे, काय 2-4 तास हातावर मोजून आहेत की रे, त्यांच्या घरी आज सुटकाचं वातावरण आहे. कारण निवडणूक काय काय होणार नाही आणि नाव फुटून टाकली यांनी, हे येणार ते येणार ते येणार हे येणार, त्यांना उत्तर देता देता नाकी निवाली वॉर्डामध्ये. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, ठाणे.